जातिभेद नष्ट करण्याचा संदेश द्यायचा असेल तर महापुरुषांच्या जयंती संयुक्त साजरी करा. एका बाजूला काही विशिष्ट मंडळी जाती आणि धर्मामध्ये विष पेरण्याचं काम मोठ्या ताकदीने करीत आहेत, त्यामुळे जात आणि धर्मभेद टाळण्यासाठी महापुरुषांच्या जयंती एकत्र साजरी केली तर आम्ही सर्व एक आहोत हा संदेश घरोघरी जाईल, असे विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी साऊ फाउंडेशनने मंगळवारी आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीत केले. जामखेड शहरातील बाजार तळावर साऊ फाउंडेशनच्या वतीनं मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर बोलत होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, साऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या सोनवणे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक मधुकर राळेभात, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, प्राचार्य विकी घायतडक, नगरसेवक विभीषण धनवडे, अमित चिंतामणी, पवनराजे राळेभात, विविध पक्षातील पदाधिकारी आणि संघटनेचे नेते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हजारोंच्या संख्येने उपस्थितांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, महापुरुषांना ते कोणत्या जातीचे होते त्या चौकटीत त्यांना बंदिस्त करू नका, सर्वांनी एकत्र येऊन जयंती उत्सव साजरा करा. संध्याताई सोनवणे यांचा वाढदिवस योगायोगाने महात्मा फुले यांच्या जयंती दिनी आहे, त्यानिमित्ताने त्यांनी महापुरुषांची जयंती एकत्र साजरी करण्याचा पायंडा मांडला. एखाद्या सामान्य घरातील व्यक्ती राजकारणात पावले टाकीत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. यावेळी उद्योजक संध्या सोनवणे म्हणाल्या, महापुरुषांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी शिकवण दिली. त्यांच्या विचारांचे आचरण व्हावे आणि समाजात महापुरुषांचे स्मरण कायम मनात राहावे या उद्देशाने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी महापुरुषांच्या आठवणी आणि त्यांचे कार्य गाण्यातून मांडून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, दोन दिवसात बाबासाहेबांची जयंती आणि नुकतीच काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. मध्यंतरीच्या एका कालखंडामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या जयंत्या साजऱ्या करत होतो, पण अलीकडच्या या दशकामध्ये संयुक्त महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करून जातीभेद नष्ट करण्याचं काम आपल्या शहरामध्ये या ठिकाणी होत आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. फार मोठी गोष्ट आहे. एका बाजूला काही विशिष्ट मंडळी जातीयतेचं आणि धर्माचं विष पेरण्याचं काम ताकदीने करताय आणि गावघरातली सामान्य जनता महापुरुषांच्या जयंत्या एकत्र करून आम्ही जाती धर्म भांडणार नाही, आम्ही सगळे एक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज पुणे एका जातीचे धर्माचे नव्हते, बाबासाहेब आंबेडकर पुणे एका जाती धर्माचे नव्हते, महात्मा ज्योतिबा फुले पुणे एका जाती धर्माचे नव्हते. त्यांना चौकटीमध्ये बंदिस्त करू नका, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. या पद्धतीनं जामखेडमध्ये आज संयुक्त महामानवांची जयंती साजरी झाली. हा जामखेडचा आदर्श घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महामानवांची जयंती साजरी झाली पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि जामखेडने हा आदर्श घालून दिला. मी बुलढाण्यावर आलो, आमच्याकडे पण अलीकडच्या 5-7 वर्षामध्ये संयुक्त पद्धतीने जयंत्या साजऱ्या होतात. या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या भगिनी संध्याताई सोनवणे यांनी केलं. योगायोगा त्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. सामान्य घरातली पोरं जर का राजकारणाच्या दिशेने पावलं टाकत असतील, ज्यांच्या घरी काही पार्श्वभूमी नसेल, अशी मंडळी जर का एखाद्या क्षेत्रामध्ये धडपड करत असेल, तर अशा मंडळीच्या पाठीशी आपण सगळ्या लोकांनी राहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी माझ्या ऐवजी शेती करतो, मी अत्यंत सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आणि संविधानामुळे काय होऊ शकतं, तर माझ्या आई आणि मुली रोज शेतात जातात. आता वयाच्या 28व्या वर्षी मला लहान दिवा मिळाला, ती बाबासाहेबांची उपकार, बाबासाहेबांची भूल आहे. आणि त्या लहान दिव्याला 1.5-2 वर्षातच लाख मारण्याची ताकद माझ्यामध्ये जर कुटुंबाने असेल, तर ते बाबासाहेबांच्या विचारामुळे आलेली आहे. म्हणून बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने पुढे गेला पाहिजे आणि हा विचार दीर्घकाळ पाहिला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत. मी संध्याकाळीला शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन त्यांनी केलं, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने
करतो आणि तुमच्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये फार वेळ न घेता माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. मी आनंदाला सांगू इच्छितो दादा, मी म्हणणार